पिछले 4-6 साल में। सर मुख्यमंत्री का बहुत कितने लोग संपर्क में हैं आने वाले दोनों में, क्या और भी बीजेपी के लोग संपर्क में हैं, विधायक संपर्क में हैं आप लोगों के? पिछली बार कहा था कि 30 से ज्यादा लोग संपर्क में हैं बीजेपी के विधायक वगैरह, धीरे धीरे। मैं आपको कहा था ना, वक्त जब आएगा तब आपको बताएंगे, तो ये अभी शुरुआत हुई है। मैं ये नहीं कहता हूँ कि बहुत सारे लोग हमारे पार्टी में आने वाले हैं, लेकिन जो लोगों में है और लोगों का सपोर्ट जिनको है, ऐसे अच्छे खासे लोग जरूर हमारे पार्टी में आने की बात कर रहे हैं। सर एक चाप रहा हूँ, कैबिनेट में से एक मंत्री इस्तीफा देगा, उसे प्रदेश अध्यक्ष बनाया जाएगा। और आपल्यासोबत आहेत याबद्दल बोलण्यासाठी भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय। केशवजी, 2 दिवसांपूर्वी आपण बोललो होतो, तुम्ही म्हणाला होतात असं काही झालेलं नाही किंवा होणार नाही, पण अखेर एकनाथ खडसे पुढच्या काही क्षणात औपचारिक राजीनामा सुद्धा सोपवत आहेत तुमच्याकडे। भारतीय जनता पार्टीच्या माननीय प्रदेश अध्यक्षांकडे अद्यापर्यंत एकनाथ खडसे यांचा राजीनामा आलेला नाही, आणि त्यामुळे ज्यावेळी तो येईल त्याच्यानंतर ना भाष्य करू। आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी वारंवार यापूर्वी सुद्धा आपल्याला व्यक्त केल्यात की त्याच्या कोणतेही पाऊल उचलणार नाही, त्यामुळे पण केशवजी स्वतः एकनाथ खडसे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं ना की होय मी आता थोड्या वेळात राजीनामा देतोय। तुमचं प्रतिनिधी सांगणं आणि भारतीय जनता पार्टीपर्यंत राजीनामा येणं या दोन गोष्टी आहेत, त्यामुळे ज्यावेळी कसं काही घडेल ते नक्की त्या प्रतिक्रिया देऊ। आता तर काही कारणच नाही, ज्यावेळी येईल आतापर्यंत राजीनामा आलेला नाही त्यामुळे भाषा करण्याचं कारण नाही। म्हणजे तुम्ही औपचारिक राजीनामा तुमच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर मग बैठक होऊन मग सांगणार की काय याचं उत्तर द्यायचं ते? प्रश्न तो नाहीच आहे, कारण आम्हाला जो विश्वास आहे त्यामुळे ठीक आहे। त्यामुळे आता असं आहे की गेले अनेक दिवस तुम्ही जर नाही तर परवा पण हे घडलं, गेले अनेक दिवसापासून बातम्या येत असतात, आम्ही त्या बातम्या ऐकतोच आहोत। त्यामुळे जोपर्यंत आणि आपल्याकडे पत्रकारिता काय सगळ्यात विषय, जोपर्यंत हातात डॉक्युमेंट नसतं तोपर्यंत आपण प्रतिक्रिया माहिती आहे सगळ्यांना। बरं, पण तुम्हाला असं वाटतं एकनाथ खडसे जर का एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार याचा भाजपला मोठा फटका आहे? असं जर तर त्या घटनांवरती मी कशी प्रतिक्रिया देऊ, जर असं घडलं तर तसं घडेल का? आम्हाला विश्वासच आहे की नाथाबू आमचे नेते आहेत आणि ते असं कोणतंही पाऊल उचलणार नाहीत, हेच माननीय प्रदेशाध्यक्षांनी पण सांगितलं। पण त्याच्यानंतर तुमचं असं म्हणणं आहे, तुमचा दावा आहे, जर असं घडलं तर त्यावेळी आपण प्रतिक्रिया देऊ ना। बरं, पण म्हणजे अजून तुम्हाला असं वाटतंय की खडसे जाणार नाहीत भाजपात आपलं राष्ट्रवादी? यापर्यंत तिकडे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची प्रेस मी सुद्धा ऐकली पाहिली, ती सुरू असताना सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांकडे त्यांचा राजीनामा आलेला नाही। ठीक आहे, केशव उपाध्याय धन्यवाद तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल। मग आता खरं तर खडसे यांनी स्वतः सांगायचं राहिलंय आणि ते सुद्धा जाहीरपणे, कारण आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याशी काही वेळापूर्वी एकनाथ खडसे स्वतः बोलले आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं उसका भी अभ्यास उन दोनों ने किया आहे। और जो महाराष्ट्र में जो करने की आवश्यकता है और नहीं करने की आवश्यकता है उसके बारे में हम गौर से विचार करने वाले हैं। तो क्या अभी तक डिसीजन हुआ है या नोटिफिकेशन ऐसा पास? काफी नहीं, नोटिफिकेशन की बात अभी नहीं है, काफी हद तक ये तो गवर्नमेंट ऑफ इंडिया ने, केंद्र सरकार ने ये किया है, कायदा किया है, और वो कायदे में हमें जो तकलीफें है उसका अध्ययन हमने किया है और उसके बारे में मुझे लगता है कि मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री ये दोनों बैठ के अभी तो मोठी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातली, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगितलं। आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याशी थोड्या वेळापूर्वी एकनाथ खडसे यांनी स्वतः दूरध्वनीवरून बातचीत केली आणि स्पष्ट केलं की आता केवळ औपचारिकता आणि पुढच्या काही मिनिटात किंवा पुढच्या जास्तीत जास्त तासाभरात एकनाथ खडसे आपला राजीनामा, औपचारिकपणे भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा हा भाजपच्या प्रदेश कार्यालयात सोपवतील। आणि 23 तारखेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत सांगितलं त्याप्रमाणे येत्या 23 तारखेला दुपारी 2 वाजता एकनाथ खडसे हे 30 ते 35 वर्षांपेक्षा जास्त जास्त पक्षासोबत त्यांनी काम केलं त्या भारतीय जनता पक्षाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। या आहे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातली या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। या बातमीवर आपलं लक्ष असणार आहे। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमत.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा। फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा।